वन्स अगेन वेरी वार्म वेलकम इन द परिवर्तन लर्निंग सेंटर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण न्यूमरिकलची मॅरेथॉन सीरीज स्टार्ट करणार आहोत आणि ही जी सीरीज आहे 2022-2023 म्हणजे तुमच्या बॅचसाठी असणार आहे. ओके, तर आजपासून आपण या ठिकाणी न्यूमरिकलला वन बाय वन स्टार्ट करणार आहोत. आता मेन या सीरीजचा मेन उद्देश काय आहे, फिजिक्समध्ये तुम्हाला माहिती आहे फायनल बोर्डच्या एक्झाम मध्ये किती मार्क येतात, किती मार्कचे न्यूमरिकल येतात, तर टोटल 36 मार्कचे न्यूमरिकल येतात. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, हे जे 36 मार्क आहेत, हे 36 मार्क तुमचे एकदम पक्के व्हावे, फिक्स व्हावे. बरोबर आहे. तर हाच या ठिकाणी या सीरीजचा उद्देश आहे. तर या ठिकाणी पूर्णपणे एका चॅप्टरचे आपण पूर्णपणे 50-50 न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहोत. याच्यामध्ये आपण प्रीवियस इयरचे काही न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहोत. बोर्डनं जे आपल्याला पुस्तक दिलेलं आहे तर त्या पुस्तकातले आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहोत. एक्सरसाइजचे न्यूमरिकल आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि मला जे न्यूमरिकल वाटतात जे की समजा येऊ शकतात बोर्ड एक्झाम मध्ये असे की समजा आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहोत. एकदम बेसिक टू अडव्हान्स लॉग टेबल्स आपण युज आपण करणार आहोत या ठिकाणी. सगळ्या गोष्टी एकदम बेसिक टू अडव्हान्स स्टेप बाय स्टेप या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्याच्यामुळे या ठिकाणी चिंता करायची गरज नाहीये. ओके, डरने की क्या बात है जब एसपी सर आपके साथ. चला ठीक आहे, डायरेक्टली सुरुवात करूया या ठिकाणी. सो वेलकम टू न्यूमरिकल मॅरेथॉन, माय नेम इज एस पी सर. यस, सर्वजण प्रेझेंट आहेत. वेलकम काजल, प्रतीक्षा, कृष्णा, प्राप्ती अँड द साक्षी. ओके, चला ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, वन बाय वन आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. तर फर्स्ट न्यूमरिकल तुमच्या स्क्रीनवर आहे. तर बघा, या ठिकाणी वन बाय वन आपण स्टार्ट करणार आहोत. डायरेक्टली आपण सुरुवात करूया. येस, ओके. सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी मी पेन चेंज करून घेतो. ग्रीन कलरचा पेन घेऊ आपण. ग्रीन आणि रेड कलरचा आपण कॉम्बिनेशन यूज करूया. चला ठीक आहे, गिवन डेटा मी रेड कलर मध्ये लिहतोय. ओके, चला बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपल्याला जीवन डेटा लिहायचा आहे. काय लिहायचा आहे आपल्याला? जीवन डेटा या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. जीवन डेटा. हा, आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, फाइंड द अँगुलर एक्सेलरेशन. अँगुलर एक्सेलरेशन म्हणले तर स्टार्टिंगलाच बघा, एकदम काही जास्त दिमाग लावायचा नाहीये. फाइंड म्हणले तर फाइंड शब्द लिहायचा आणि अँगुलर एक्सेलरेशन. मला सांगा बरं, अँगुलर एक्सेलरेशन साठी आपण कोणता सिम्बॉल युज करतो? येस काजल, आपण कोणता सिम्बॉल युज करतो अँगुलर एक्सेलरेशन साठी? अल्फा सिम्बॉल युज करतो. येस येस येस, व्हेरी गुड काजल. तर या ठिकाणी बघा, आपण अल्फा सिम्बॉल युज करतो म्हणजे अँगुलर एक्सेलरेशन बरोबर व्हॉट मी असं लिहू शकतो. त्याच्यानंतर बघा, फाइंड द अँगुलर एक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल इन अ सर्क्युलर मोशन विच स्लोज डाऊन फ्रॉम 600 आरपीएम टू द रेस्ट इन 10 सेकंड. तर या ठिकाणी बघा, स्पीड दिलेली आहे त्यांनी, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आरपीएम म्हणलं की फ्रिक्वेन्सी कन्सिडर करायचं. तर यांनी फ्रिक्वेन्सी दिली आहे राजानो. या ठिकाणी बघा, फ्रिक्वेन्सी त्यांनी N1 की दिलेली आहे. N1 ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे बघा, दॅट इज द 600 आरपीएम दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर जो ऑब्जेक्ट आहे तो या ठिकाणी रेस्टला आलेला आहे. रेस्टला म्हणजे तो स्टॉप झालाय. म्हणजे N2 ची व्हॅल्यू त्यांनी किती दिलेली आहे? 0 आरपीएम दिलेली आहे. येस, आरपीएमचा फुल फॉर्म कोणाला माहित आहे का? येस कृष्णा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ द आरपीएम सांगता येईल? येस, माइक ऑन करून आन्सर सांगायचंय. रिव्होल्यूशन पर मीटर. येस, रिव्होल्यूशन पर मीटर नाहीये, रिव्होल्यूशन पर मिनिट आहे. आणि या ठिकाणी बघा, किती सेकंद मध्ये? 10 सेकंद मध्ये. म्हणजे या ठिकाणी बघा, टाइमची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. टाइम बरोबर किती दिलेला आहे? दॅट इज द टाइम बरोबर टी बरोबर त्यांनी 10 सेकंद दिलेला आहे. ओके, चला ठीक आहे. गिव्हन डेटा सर्वांना समजलाय का? मला येस ऑर नो सांगा. ओके, व्हेरी गुड. चला ठीक आहे, आता या ठिकाणी बघा. ओके ओके, व्हेरी गुड. आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा बघा, कोणतं बी न्यूमरिकल जेव्हा तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं तर या ठिकाणी एसआय युनिट मध्ये कन्वर्जन करणं महत्वाचं आहे. मला सांगा यार, या ठिकाणी आरपीएम ही एसआय युनिट आहे का? रिव्होल्यूशन पर मिनिट एसआय युनिट आहे का? बिलकुल नाहीये. ओके, मग येस, आरपीएमचं आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायचंय? आरपीएस मध्ये कन्वर्जन करायचंय. आरपीएम म्हणजे असतं रिव्होल्यूशन पर मिनिट. कुठेतरी कानाकोपऱ्यामध्ये लिहून घ्या, आरपीएम म्हणजे असतं बघा रिव्होल्यूशन पर मिनिट. एक मिनिट. येस, आरपीएम म्हणजे असतं रिव्होल्यूशन पर मिनिट. एकच मिनिट, रेकॉर्डिंगला स्टॉप करतोय मी. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, आरपीएम म्हणजे रिव्होल्यूशन पर मिनिट असतं. आरपीएम म्हणजे काय असतं? रिव्होल्यूशन पर
मिनिट असतं. ओके, आता या ठिकाणी आपल्याला रिव्होल्यूशन पर मिनिटचं आपल्याला या ठिकाणी रिव्होल्यूशन पर सेकंदामध्ये कन्वर्जन करायचंय. म्हणजे आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायचंय, आरपीएस मध्ये कन्वर्जन करायचंय. आरपीएस ला आपण म्हणतो असतो रिव्होल्यूशन पर सेकंद, रिव्होल्यूशन पर सेकंद. आता या ठिकाणी याच्यामध्ये आपल्याला कन्वर्जन करायचंय. तर या ठिकाणी बघा याचा रूल काय आहे, डायरेक्टली याला तरफ करतो मी, तुम्ही याला नोट डाऊन करा, रिव्होल्यूशन पर मिनिट आणि रिव्होल्यूशन पर सेकंद. तर या ठिकाणी बघा याचा फॉर्म्युला आहे, आरपीएमचं जर आरपीएस मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर डिवाइडेड बाय 60 करायचं. चला ठीक आहे, 16 डिवाइड केलं तुम्ही, 60/60 म्हणजे 1 येणार आहे आणि दॅट इज इन द आरपीएस येणार आहे. आणि आरपीएस हे येस युनिट आहे. आता मला सांगा, 0 आरपीएम असू द्या किंवा या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली याला 0 आरपीएस पण लिहू शकता, कारण की शेवटी तो आहे 0. किंवा असं तुम्हाला समजत नसेल तर 0/60 करा, तर या ठिकाणी 0 आरपीएस येणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, सर्व क्वांटिटीचं आपण एसआय युनिट मध्ये कन्वर्जन केलेलं आहे. यस, ते 6 आहे, 6 आहे, ते 3 येते सर, 3 आरपीएम. यस यस, गुड ऑब्झर्वेशन. या ठिकाणी बघा 600 आहे वरी, तर या ठिकाणी काय येईल मग, दॅट इज द बघा 600/60. म्हणजे या ठिकाणी बघा डिशकियाम डिशकियाम 6 × 1 = 6, म्हणजे या ठिकाणी 10 उरले. म्हणजे या ठिकाणी किती येलो टोटल, दॅट इज द 10 आरपीएस. यस राम, गुड ऑब्झर्वेशन. यस, आता बघा माय अँग्युलर एक्सलरेशन म्हणजे अल्फा फाइंड आउट करायचं आहे, तर त्याच्यानंतर तुम्हाला लिहावं लागेल. या ठिकाणी बघा, द अँग्युलर एक्सलरेशन इज गिव्हन बाय, द अँग्युलर एक्सलरेशन इज गिव्हन बाय. यस, तर काय आहे अँग्युलर एक्सलरेशनचा फॉर्म्युला, यस अल्फा बरोबर फॉर्म्युला काय आहे, 2π (n₂ - n₁) / या ठिकाणी काय येणार आहे, / t येणार आहे. बरोबर आहे, फॉर्म्युला सर्वांना समजलाय. यस, बघा 2π ची किंमत तुम्हाला माहिती आहे, π ची किंमत माहिती आहे, n₂ ची किंमत माहिती आहे, n₁ ची आहे, t ची आहे. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूता आणि आन्सर फाइंड आउट करूता. यस, आता या ठिकाणी बघा 2 × π ची किंमत किती, 3.14 × n₂ ची किंमत किती, चला बघा वर n₂ ची किंमत किती, यस n₂ 0 दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, n₂ ची व्हॅल्यू 0 लिहावं लागेल. n₁ ची व्हॅल्यू किती आहे, आरपीएस मध्ये 10 आहे. बरोबर आहे, आणि टाइम ची व्हॅल्यू किती आहे, 10. म्हणजे या ठिकाणी टाइमच्या ठिकाणी टाइम जर पुटअप केला आपण, तर या ठिकाणी 10 येईल. ओके, एकदम लक्षपूर्वक बघा इकडं. चला 2 मल्टिप्लाय करूया, 2 × 8, त्याच्यानंतर 2 × 1 = 2, आणि त्याच्यानंतर 2 × 3 = 6, 2 डिजिट नंतर पॉईंट. म्हणजे या ठिकाणी 2 डिजिट नंतर पॉईंट. त्याच्यानंतर बघा 0 - 10, या ठिकाणी 0 - 10 काय येतं, -10 येतं. यस, म्हणजे या ठिकाणी -10 येणार आहे, आपण या ठिकाणी काय येणार आहे, 10 येणार आहे. आता बघा, वर न्यूमरेटरला 10 आहे, खाली डिनॉमिनेटरला 10 आहे, म्हणजे डिशकियाम डिशकियाम. आणि हे मायनसला पुढे लिहू शकतो मी, म्हणजे बघा -6.28. बरोबर आहे, आन्सर सर्वांना समजलंय. आता या ठिकाणी मी काय करतो, पेन चेंज करतो आणि ब्ल्यू कलर मध्ये लिहितो आन्सर. बघा इकडं आन्सर काय येणार आहे, दॅट इज द -6.28 आलेला आहे. पण हे आन्सर म्हणजे या ठिकाणी बघा, अल्फा बरोबर -6.28 आलेला आहे. अल्फाचे युनिट कोणाला सांगता येईल, तो यस रॅड पर सेकंड स्क्वेअर. यस, व्हेरी गुड, रॅड पर सेकंड स्क्वेअर, अँग्युलर एक्सलरेशन. बरोबर आहे, तर त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, मस्तपैकी याला तुम्हाला एक बॉक्स करायचं, एक डिब्बा करायचा. चला ठीक आहे, ओके, सर्वांना समजलंय. आता नेक्स्ट न्यूमरिकल आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि ही जी पीडीएफ आहे, ही पीडीएफ तुम्हाला चॅप्टर झाल्यानंतर लगेच ही टोटल कम्प्लीट पीडीएफ तुम्हाला भेटणार आहे. जेव्हा आपण या चॅप्टरचे 50 न्यूमरिकल कम्प्लीट करू, तर या ठिकाणी लगेच तुम्हाला या ठिकाणी ही पीडीएफ भेटून जाईल. ऍज इट इज एकदम कलरफुल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या ठिकाणी ही पीडीएफ भेटून जाईल. ओके, चला नेक्स्ट न्यूमरिकल आपण कॉपी करूया. येस, हा माईक बंद करा, तुमचा म्यूट झाला तेव्हा माईक बंद करा. चला ओके, बघा इकडे सेकंड न्यूमरिकल तुमच्या स्क्रीनवर आहे. सेकंड न्यूमरिकल पण या ठिकाणी बघा, थोडं सिमिलर टाइप्स आहे. दिस इज द क्वेश्चन नंबर 2. यस, ओके, रेड कलर मध्ये गिव्हन लिहू आपण. बघा इकडे काय दिले, इफ द स्पीड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम 2 Hz, या एजरला काय म्हणायचं, हर्ट्स म्हणायचं, 2 Hz to 4 Hz in 5 seconds,
कैलक्युलेट इट्स अ अँगुलर एक्सेलरेशन. चला ठीक आहे, आता वन बाय वन या ठिकाणी आपण या ठिकाणी या क्वेश्चनला सॉल्व्ह करूया. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचंय हो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला लिहायचंय जी वन डेटा. काय लिहायचंय हो, जी वन डेटा लिहायचंय. बघा, इफ द स्पीड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम 2 हर्ट्स टू 4 हर्ट्स. आता बघा, आरपीएम असेल, आरपीएस असेल किंवा हर्ट्स असेल, तर या ठिकाणी त्याला फ्रिक्वेन्सी कन्सिडर करायचं. भले बी या ठिकाणी बघा, या ठिकाणी स्पीड म्हणलं असेल तरी पण फ्रिक्वेन्सी कन्सिडर करायचं. युनिट वरून ती क्वांटिटी कोणती आहे हे तुम्हाला डिसाइड करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, फ्रिक्वेन्सी चेंज होणार आहे 2 हर्ट्स पासून 4 हर्ट्स पर्यंत. म्हणजे इनिशियल फ्रिक्वेन्सी एन वन बरोबर किती आहे, दॅट इज द 2 हर्ट्स आहे. एन टू बरोबर किती आहे, एन टू बरोबर या ठिकाणी बघा, दॅट इज द 4 हर्ट्स येणार आहे. आणि ही किती वेळामध्ये चेंज झालेली आहे, टाइम बरोबर ठिकाणी बघा, दॅट इज द 5 सेकंद आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर बघा, कॅल्क्युलेट इट्स अँग्युलर एक्सेलरेशन. त्याच्यानंतर तुम्हाला काय म्हणले, कॅल्क्युलेट इट्स अँग्युलर एक्सेलरेशन. कॅल्क्युलेट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला माहित आहे फाइंड. फाइंड या ठिकाणी बघा, अँग्युलर एक्सेलरेशन म्हणजे अल्फा. बरोबर आहे. अल्फा बरोबर व्हॉट या ठिकाणी तुम्हाला फाइंड आउट करायचंय. चला ठीक आहे, गिवन डेटा सर्वांना समजलाय, येस ऑर नो? ओके, व्हेरी गुड. येस येस येस. चला ठीक आहे, चला यार, आले भरपूर जण, आले काजल आहे, दिव्या पण आल्या, प्राप्ती आल्या, प्रतीक्षा आहे, साक्षी पण आहे आणि राम पण आहे. चला ठीक आहे, तर या ठिकाणी बघा मॅम, आता या ठिकाणी गिव्हन डेटा आपल्याला समजलेला आहे. त्याच्यानंतर आपण लगेच आता अँग्युलर एक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे इन टर्म्स ऑफ एन वन एन टू. तर या ठिकाणी तुम्हाला एक शब्द लिहायचा, बघा, एक सेंटेन्स लिहायचंय, द अँग्युलर एक्सेलरेशन इज गिव्हन बाय, द अँग्युलर एक्सेलरेशन इज गिवन बाय. तर या ठिकाणी बघा, अँग्युलर एक्सेलरेशन इज गिवन बाय. तर अँग्युलर एक्सेलरेशनचा फॉर्म्युला सर्वांना माहित आहे, अल्फा बरोबर या ठिकाणी फॉर्म्युला आहे 2π इंटू एन टू मायनस एन वन अपॉन या ठिकाणी काय येणार आहे, दॅट इज द टी येणार आहे. चला ठीक आहे, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करूया. 2 इंटू, आता बघा, 2π ची व्हॅल्यू डायरेक्टली पाठच करता का रे, 2π ची व्हॅल्यू 6.28 आहे, डायरेक्टली पाठच करूया आता. बरं ठीक आहे, पुढच्या न्यूमरिकल मध्ये पाठ करूया. या ठिकाणी बघा, 2 इंटू, पाय ची किंमत 3.14. चला ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, काही विद्यार्थी म्हणतील की सर, हर्ट्झचं कन्वर्जन आरपीएस मध्ये कन्वर्जन करायचं का? तर तुमच्या माहितीसाठी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, हे 2 हर्ट्स म्हणजे या ठिकाणी बघा 2 आरपीएस असतं. त्याच्यानंतर हे 4 हर्ट्स म्हणजे या ठिकाणी 4 आरपीएस असतं. म्हणजे हर्ट्स आणि आरपीएस एकच आहे लक्षामध्ये. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डबल एकदा आरपीएस मध्ये कन्वर्जन करायची गरज नाहीये. तर या ठिकाणी बघा, एन टू ची व्हॅल्यू किती आहे, येस, एन टू ची व्हॅल्यू आहे 4 आणि त्याच्यानंतर एन वन ची व्हॅल्यू आहे 2. बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी टाइम ची व्हॅल्यू किती राहील, नो, दॅट इज द 5 आहे. चला या ठिकाणी बघा, 2 गुणिले 3.14 केलं तर याचं उत्तर सर्वांनी पाठच करा आहे. हा गुणाकार सर्वांना आता पाठच पाहिजे, 6.28 डायरेक्टली पाठ करा. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, पाठ का करायचं, कारण की कॅल्क्युलेशन इझी जातो तुम्हाला. 4 - 2 किती होतो, 2 होतात. ओके, आपण या ठिकाणी किती आलं, 5 आलं. त्याच्यानंतर बघा, 2 ने मल्टिप्लाय करा. हा, 32 16 6 7 1, 2 4 1 5, त्याच्यानंतर बेसकम 12. ओके, या ठिकाणी 12, 2 डिजिट नंतर पॉइंट, म्हणजे या ठिकाणी 2 डिजिट नंतर पॉइंट अपॉन 5. येस, ओके, तुम्ही ही कॅल्क्युलेशन लॉग नाही करू शकता, पण इझी कॅल्क्युलेशन असल्यामुळे मी डायरेक्टली करतोय. ओके, चला ठीक आहे, 5 न जर समजायला डिवाइड केलं तर काय येतं बघा, 5 1 5 5 2 10, म्हणजे या ठिकाणी 2 उरले, इथं किती झाले, 25 झाले. येस, 5 5 6 या ठिकाणी 25, त्याच्यानंतर 5 1 5 5 2 10, म्हणजे या ठिकाणी बघा आन्सर काय आलेलं आहे. सिम्पल डिव्हायडेशन आहे, तुम्हाला आता कळलं नसेल तर नंतर पण तुम्ही करू शकता. 2.512, 12.56/5, याचा आपण या ठिकाणी काय केलं, सिम्पल डिव्हिडिशन केलं, सिम्पल डिव्हिजन केलं, सिम्पल भागाकार केला. तर 2.512 आलेला आहे. आणि युनिट सर्वांना माहित आहे, आताच काजलने सांगितलेलं आहे, दॅट इज द रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. चला ठीक आहे, ओके, सर्वांना समजलंय, येस ऑर नो? येस. ओके, व्हेरी गुड, क्या बात है. चला ठीक आहे, याला मस्त पैकी एक डिब्बा मारून घेतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित वाटेल. चला ठीक आहे, ओके, 2 न्यूमरिकल आपण कव्हरअप केलेले आहेत. आणि ही पीडीएफ बघा यार, एकदम शानदार पीडीएफ तुम्हाला नंतर भेटणार आहे. म्हणजे बघायचं कामच नाही, तुम्हाला लिहायची गरजच नाहीये. येस, चला ठीक आहे, नेक्स्ट न्यूमरिकल आपल्याला घ्यायचं या ठिकाणी. नेक्स्ट न्यूमरिकल होमवर्क सुट देऊ का तुम्हाला आता करायला? येस, ओके, नेक्स्ट न्यूमरिकल तुम्ही ऍज अ होमवर्क साठी घेऊ शकता, ऍज इट इज, एकदम सिंपल आहे. एक मिनिट,
याला थोडं बारक करतो इथे घेतो बाजूला. चला ठीक आहे बघा इकडे नेक्स्ट न्यूमरिकल तुमच्या स्क्रीनवर आहे. याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता का रे? येस होमवर्क सेट देऊ तुम्हाला उद्या सॉल्व्ह करा सर्वांनी स्क्रीनशॉट घेऊन. येस टेक द स्क्रीनशॉट उद्या सॉल्व्ह करायचं इझी आहे एकदम. चला आणखीन एक तुम्हाला होमवर्क सेट देणार आहे मी. बघा दोन न्यूमरिकल आपण सॉल्व्ह केलेले आहेत. दोन न्यूमरिकल तुम्हाला होमवर्क सेट देणार आहे. सेम टाईपचे न्यूमरिकल आहेत. याच्यामध्ये काहीच बदल नाहीये. येस आणि नाही आलं तर या ठिकाणी उद्या तुम्ही मला विचारा. येस ओके. आणि बाकी ही जी पीडीएफ आहे या पीडीएफ वर तुम्हाला आन्सर भेटणार आहे याचा. त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाहीये. या पीडीएफ मध्ये टोटल आन्सर असेल याचा. चला ठीक आहे ओके. एक मिनिट याला थोडं जरा बारीक करावं लागेल मला कारण ती. चला ठीक आहे एकदम ऑल सेट आहे. चला हे पण न्यूमरिकल सर्वांनी काय करा होमवर्क साठी घ्या. याचा स्क्रीनशॉट घ्या सर्वांनी. उद्या येताना सॉल्व्ह करायचं ओके. नेक्स्ट न्यूमरिकल बघायचं आता. चला ठीक आहे बघा या ठिकाणी नेक्स्ट न्यूमरिकल मी कॉपी करणार आहे. नेक्स्ट न्यूमरिकल पण एकदम इझी वाला आहे. एकदम इझी वाला यार काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. एकदम इझी वाला आहे बघा इकडं. चला पुढचा न्यूमरिकल तुमच्या स्क्रीनवर. येस लवकरात लवकर आपण याला सॉल्व्ह करूया. एकदम इझी वाला न्यूमरिकल आहे. चला बघा इकडं ओके. आता बघा मी इकडं लक्ष द्या इकडं सर्वांनी. आता क्वेश्चन नंबर या ठिकाणी बघा पाच आहे तर फिफ्थ नंबरचं या ठिकाणी हे न्यूमरिकल आहे. ओके बघा इकडं आता या ठिकाणी काय म्हणलंय फाइंड द मॅक्झिमम स्पीड म्हणलंय. आता डायरेक्टलीच काय करतो मी गिव्हन डेटा लिहितो. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा क्वेश्चन रीड करा आणि त्याच्यानंतर जीवन डेटा लिहा. ओके त्याच्यापेक्षा अगोदर मी काय करतो स्टार्टिंगला जीवन डेटा लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा इकडं फाइंड द मॅक्झिमम स्पीड विथ विच अ कार कॅन बी ड्रिव्हन सेफली. फाइंड द मॅक्झिमम स्पीड म्हणलंय. आता या ठिकाणी बघा फाइंड म्हणले स्टार्टिंगला तर फाइंड व्ही मॅक्स बरोबर वॉट. मॅक्झिमम स्पीडला मी व्ही मॅक्स ने इंडिकेट करू शकतो का? येस मॅक्झिमम स्पीड बरोबर वॉट म्हणलंय. त्याच्यानंतर बघा फाइंड द मॅक्झिमम स्पीड विथ विच अ कार कॅन बी ड्रिव्हन सेफली अलॉंग अ कर्व पाथ ऑफ अ रेडियस. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो रेडियस म्हणलं की आपल्याला माहित आहे. रेडियस म्हणलं की आपण आर ने इंडिकेट करतो. मग आर ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 100 मीटर दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा इफ द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर ऑफ द कार अँड द रोड इज 0.2. आता कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणलं की काय करायचं बघा. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणलं की म्यू एस ने इंडिकेट करायचं. कशाने इंडिकेट करायचं? कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणलं की म्यू एस ने इंडिकेट करायचं. तर म्यू एस बरोबर या ठिकाणी फॉर्म्युला व्हॅल्यू दिलेली आहे 0.2. आणि त्याच्यानंतर बघा जी ची व्हॅल्यू त्याने 9.8 युज करायला सांगितले. चला ठीक आहे आपण 9.8 युज करूया. म्हणजे या ठिकाणी बघा जी ची व्हॅल्यू तुम्हाला युज करायची आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कधी कधी जी ची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी बघा कधी कधी जी ची व्हॅल्यू तुम्हाला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर पण युज करायला सांगतील. ओके जी युज करायला सांगितलेली आहे आपण ती युज करू शकतो. चला ठीक आहे ओके. सर्वांना जीवन डेटा समजला असेल आय होप. येस ऑर नो सांगा. येस सर. ओके व्हेरी गुड. आता या ठिकाणी बघा मॅम या ठिकाणी बघा कधी बी सिम्बॉल लक्षात ठेवा. सिम्बॉल इकडं तिकडं बघायचं नाही रे. मी तुम्हाला सांगितलं ना. आता काही विद्यार्थी विचार करतात सर पालमला बाहेर पाऊस आलाय. अरे येऊ द्या ना पाऊस. तुम्हाला काय करायचं? ओके तुम्ही फक्त काय करा मोबाईलच्या स्क्रीन कडे लक्ष. बाहेर इकडे तिकडे बघू नका. येस ओके. काही जण म्हणताय सर मम्मीनं मस्त स्वयंपाक केलाय आता मला भूक लागलेली आहे. अरे तुम्ही नंतर करा यार विचार याचा सगळ्या गोष्टी. तुम्ही फक्त आता सध्याला स्क्रीन कडे लक्ष द्या. न्यूमरिकल महत्वाचे आहेत आपल्याला. 36 मार्क्स फिक्स करायचे ना तुम्हाला. येस येस. हा मग त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं लक्ष बिलकुल किचन कडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. आल लक्षामध्ये? चला ठीक आहे ओके. या ठिकाणी बघा इकडं चला आपल्याला फाइंड आउट करायचंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा सिम्बॉल लक्षात ठेवा. सिम्बॉल वेलोसिटी म्हणलं की व्ही, रेडियस म्हणलं की आर, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणलं की म्यू एस, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणलं की जी. हे सिम्बॉल तुम्हाला लक्षात ठेवायचे. येस बाकी काही नाहीये. चला ठीक आहे आता या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूया वन बाय वन. तर बघा मॅक्झिमम वेलॉसिटी आपल्याला या ठिकाणी हॉरिझॉन्टल प्लेन रोडवर फाइंड आउट करायचं. तर डायरेक्ट तुम्हाला लिहायचं बघा द मॅक्झिमम वेलॉसिटी इज गिव्हन बाय. डायरेक्टली फॉर्म्युला लिहायचं द मॅक्झिमम वेलॉसिटी
इज गिवन बाय तर मॅक्झिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. तर काय फॉर्म्युला आहे मॅक्झिमम वेलॉसिटी? व्ही मॅक्स बरोबर अंडर रूट ऑफ द म्यू एस आर जी हा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे, यस, म्यू एस आर जी फॉर्म्युला आहे. डायरेक्टली फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायच्या. म्यू एस ची व्हॅल्यू माहित आहे, आर ची व्हॅल्यू माहित आहे, जी ची व्हॅल्यू माहित आहे. म्यू एस ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी बघा, 0.2 आहे. त्याच्यानंतर आर ची व्हॅल्यू किती आहे, 100 आहे. आणि त्याच्यानंतर जी ची व्हॅल्यू किती आहे, 9.8 आहे. चला ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन करूया डायरेक्टली. आता बघा या ठिकाणी, हा 0.2 न आपण 9.8 ला पहिल्यांदा मल्टिप्लाय करूया, येस, किंवा 0.2 ने या ठिकाणी बघा 100 ला मल्टिप्लाय करा. कशाने मल्टिप्लाय करा चालेल, आपण काय करूया 0.2 ने 9.8 ला मल्टिप्लाय करा. याचं कॅल्क्युलेशन तुम्ही लॉग टेबल ने पण करू शकता, पण माझ्या माहितीस्तव जर इझी मल्टिप्लिकेशन असेल, इझी डिवायडेशन असेल तर लगेच करून टाका इथल्या इथं. चला ठीक आहे, 0.2 ने 9.8 ला मल्टिप्लाय करूया. 82 किती होतात, येस 16, 16 ला 6 चला 1, 92, 18, 18 आणि 1, 19, म्हणजे या ठिकाणी 19 आलेलं आहे. आणि इथं एक डिजिट नंतर पॉईंट, इथं एक डिजिट नंतर पॉईंट, म्हणजे टोटल या ठिकाणी 2 डिजिट नंतर पॉईंट इंटू या ठिकाणी काय आलेलं आहे, दॅट इज द 100 आलेलं आहे. बरोबर आहे, त्याच्यानंतर चला 100 ने मल्टिप्लाय करूया. त्याच्यानंतर बघा काय येणार आहे, व्ही मॅक्स बरोबर, हा पुढे काय येणार आहे, व्ही मॅक्स बरोबर अंडर रूट ऑफ 100 ने मल्टिप्लाय करणे म्हणजे 20 ने मल्टिप्लाय करणे. म्हणजे या ठिकाणी बघा 196 एज इट इज लिहून टाका, 196 पॉईंटला गोळी मारा, त्याच्यानंतर 20 एज इट इज लिहून टाका. आणि त्याच्यानंतर मला सांगा किती डिजिट नंतर पॉईंट होता, 2 डिजिट नंतर, म्हणजे या ठिकाणी 2 डिजिट नंतर पॉईंट लिहून टाका, म्हणजे 196 येणार आहे. बरोबर आहे, तर या ठिकाणी याची व्हॅल्यू किती येणार आहे बघा, अंडर रूट ऑफ द 196, येस, आल लक्षामध्ये, याची व्हॅल्यू येणार आहे अंडर रूट ऑफ 196. 196.00 म्हणजे 196, आणि अंडर रूट ऑफ 196 चा स्क्वेअर रूट किती आहे, 196 चा स्क्वेअर रूट, येस 14, किती आहे 14 मीटर पर, येस, वेलॉसिटीचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंद, येस, ओके. तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे मीटर पर सेकंद. तर या ठिकाणी बघा व्ही मॅक्सची आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू भेटलेली आहे मीटर पर सेकंद. चला ठीक आहे, सर्वांना समजलंय, एकदम सोपं आहे ना, मेन फॉर्म्युला आहे आणि गिव्हन डेटा फाइंड आउट करणं आहे. चला ठीक आहे, येस ऑर नो, सर्वांना समजलंय, ओके, व्हेरी गुड. हा चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण 5 नंबरचं न्युमरिकल बघितलंय, आता 6 नंबरचं न्युमरिकल या ठिकाणी आपण डिस्कस करूया. एकदम इझी वाला न्युमरिकल आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. या ठिकाणी बघा 6 नंबरचं न्युमरिकल या ठिकाणी कॉपी पेस्ट करतोय, सेम टाईपचं न्युमरिकल आहे, फक्त थोडा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. आणि कॅल्क्युलेशनच्या पार्ट मध्ये यार आपण एकदम माहीर आहेत, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. ओके, याला काय करतो यार, याला थोडं मला बारीक करावं लागेल, यस चालते, येस ऍडजस्ट होऊन जाईल ना, हा ओके. चला याला, या न्युमरिकलला आपल्याला काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, सॉल्व्ह करायचंय, येस, एकदम इझी वाला न्युमरिकल आहे, एकदम इझी वाला. चला ठीक आहे, सॉल्व्ह करूया मग 6 नंबरचं न्युमरिकल. चला सर्वात पहिल्यांदा पेन चेंज करून घेतो, रेड कलरचा पेन, 6 नंबरचं न्युमरिकल, ओके. चला सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचं रे, कोणत्या बी न्युमरिकलचा जी वन डेटा लिहायचा आहे, ओके. हा बघा मी लक्ष द्या सर्वांनी, आता फाइंड द मॅक्झिमम स्पीड म्हणलंय, मॅक्झिमम स्पीड म्हणलं की इथंच थांबायचं आणि या ठिकाणी लिहायचं फाइंड द, येस, मॅक्झिमम स्पीड म्हणलं की व्ही मॅक्स बरोबर वॉट लिहायचं, येस. त्याच्यानंतर बघा विथ विच अ कार कॅन बी ड्रिव्हन सेफली अलॉंग अ कर्व पाथ ऑफ रेडियस. रेडियस म्हणलं की या ठिकाणी बघा आर, आर ची व्हॅल्यू किती दिली आहे मित्रांनो, आर ची व्हॅल्यू दिली आहे 40 मीटर. इफ द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर ऑफ द कार अँड द रोड इज, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणलं की तुम्हाला मी आता सांगितलं, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणलं की म्यूएस, पाठच करा, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणलं की म्यूएस. तर म्यूएस ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 0.3, आणि याला कोणत्याच प्रकारचं युनिट नसतं. आणि त्याच्यानंतर यांनी सांगितलंय जी ची व्हॅल्यू बघा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर या ठिकाणी युज करायला सांगितलंय, येस युज करू था, एकदम इझी वाला न्यूमरिकल आहे, सेम टाईपचा आहे. चला ठीक आहे, या ठिकाणी ग्रीन कलरचा पेन चेंज करतो मी, येस. आता बघा मित्रांनो एकदम इझी आहे, राजांनो लक्ष द्या रे, हा बघा इकडं. तर या ठिकाणी काय सांगतो मी, मॅक्झिमम वेलॉसिटी फाइंड आउट करायचंय, तर फॉर्म्युला सर्वांना माहित आहे. तर एक वाक्य लिहायचं बघा, द मॅक्झिमम वेलॉसिटी इज गिवन बाय, द मॅक्झिमम वेलॉसिटी इज गिवन बाय, येस, मॅक्झिमम वेलॉसिटी इज गिवन बाय. तर व्ही मॅक्सचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, व्ही मॅक्स बरोबर फॉर्म्युले मात्र पाठच करा, अंडर रूट ऑफ द म्यूएस आर जी फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, अंडर रूट ऑफ म्यूएस आर जी,
यस चला ठीक आहे. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूया. व्हीएच ची व्हॅल्यू किती आहे? व्हीएच ची व्हॅल्यू 0.3 आहे, तर या ठिकाणी 0.3. त्याच्यानंतर आर ची व्हॅल्यू किती आहे? 40 आहे, या ठिकाणी 40 येईल. त्याच्यानंतर जी ची व्हॅल्यू किती आहे? 9.8 आहे, 9.8 येईल. बरोबर आहे. चला ठीक आहे, याचं कॅल्क्युलेशन बघा. डायरेक्टली आता तीन मध्ये मल्टिप्लाय करता, येस लॉगने बी करू शकता, डायरेक्टली करू शकता. येस जे म्हणजे ज्यांचा आपल्याला पाडा वगैरे माहित आहे ना, तुम्हाला टेबल वगैरे माहित आहे ते डायरेक्ट करा. तीनचा पाडा माहित आहे, 3 × 12 सर्वांना माहित आहे, तर या ठिकाणी हे आलं 12. त्याच्यानंतर या शून्यला आपण हात लावला होता, ही शून्य ऍज इट इज. किती डिजिट नंतर पॉईंट? एक डिजिट नंतर पॉईंट, म्हणजे या ठिकाणी एक डिजिट नंतर पॉईंट. इंटू या ठिकाणी काय आलेला आहे? 9.8 आलेला आहे. चला 12 ने या ठिकाणी 9.8 ला जर समजा आपण मल्टिप्लाय केलं, 12 × 98, 96 ला 6, 4 ला 9, 12 × 98, 96 ला 6, 4 ला 9, 12 × 8 = 118. म्हणजे 118 सॉरी 108 12 × 8 = 108. म्हणजे 108 चला मग काय आलं? 12 × 98, 96 ला 6, 4 ला 9, 12 × 8 = 108 आणि 9 किती होतात रे? 108 आणि 9 किती? 117. येस 117 होता. तर या ठिकाणी बघा 117 आले, 117 या ठिकाणी ऍज इट इज. काही चुकलं का आपलं? 3 × 12 येस 9.8 बरे 98 ला 6, 4 ला 9 12 × 8. हा चला ठीक आहे. पॉईंट किती डिजिट नंतर आहे बघा? 2 डिजिट नंतर इथे एक आणि इथे, म्हणजे या ठिकाणी बघा 2 डिजिट नंतर पॉईंट. चला हा लक्ष मध्ये सर्वांना इथपर्यंत पाठ समजलाय. आता बघा पुढं, या ठिकाणी बघा आता व्ही मॅक्स ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. व्ही मॅक्स बरोबर काय व्हॅल्यू आलेली आहे आपली या ठिकाणी बघा? येस अंडर रूट ऑफ या ठिकाणी बघा 11.76. एक मिनिट रेकॉर्डिंगला स्टॉप करतो मी. हा विद्यार्थी मित्रांनो, अरे एक मिस्टेक झालेली आहे बघा. इकडे काय मिस्टेक झालेली आहे? इथं एक डिजिट नंतर पॉईंट आहे ना. इथं बघा 12 × आपण 9.8 केलं ना, आता ही शून्य आपण कन्सिडर केलं नव्हतं, डायरेक्टली 12 ने मल्टिप्लाय केले. त्याच्यामुळे या ठिकाणी बघा इथं एक डिजिट नंतर पॉईंट येईल. येस म्हणजे या ठिकाणी बघा काय आलेलं आहे, दॅट इज द एक डिजिट नंतर पॉईंट, म्हणजे 117.6 आलेला आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा 117.6. आता याचं स्क्वेअर रूट कसं बघायचं? येस तुम्हाला लॉग टेबल माहिती आहे सर्वांना, लॉग टेबल मध्ये स्क्वेअर रूटचं एक पेज आहे बघा. तर त्या ठिकाणी स्क्वेअर रूट आपल्याला एकतर एक अंकी संख्येचं बघता येतं, नाहीतर 2 अंकी संख्येचं बघता येतं. मग याला एकतर एक अंकी संख्या करा, नाहीतर 2 अंकी करा. पण कन्वर्जन करत असताना असं कन्वर्जन करा की पॉवर हा इव्हन नंबर असला पाहिजे. ज्यांना समजा लॉग टेबल वगैरे येत नाहीये, त्यांनी काय करायचं? युट्यूबला जायचंय, लॉग टेबल बाय एसपी सर टाईप करायचंय. टोटल व्हिडिओ आहेत, टोटल व्हिडिओ या ठिकाणी बघून घ्यायचे. येस ओके, लॉग टेबल पूर्ण करण्यासाठी. चला पॉईंट या ठिकाणी बघा, आपण 2 डिजिट नसत जर समजा इकडे शिफ्ट केला तर 1.176 × 10 काय येतो? 2 येतो. बरोबर आहे. मग एक अंकी संख्येचा आपल्याला या ठिकाणी स्क्वेअर रूट बघता येतं. चला स्क्वेअर रूटचं पेज ओपन करा आणि 1.1 × 7 आणि 6 मध्ये बघा. लवकरात लवकर सांगा मला 1.1 × 7 आणि 6 मध्ये. 1.085. व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर 10 चा पॉवर या ठिकाणी 2 आहे. त्याच्यानंतर 10 चा पॉवर अर्धा होतो का? 10 चा पॉवर 1 होतो का? येस ओके, येस व्हेरी गुड. म्हणजे या ठिकाणी बघा टोटल आन्सर काय आलेला आहे. पॉईंट जर इकडे शिफ्ट केला मी, या ठिकाणी 10.85 आलेला आहे. बरोबर आहे. व्ही मॅक्स बरोबर या ठिकाणी व्हॅल्यू आल्या. आणि याचं युनिट काय सर्वांना माहित आहे? वेलोसिटीचं युनिट काय रे? मीटर पर सेकंड. व्हेरी गुड. तर या ठिकाणी याला मारा डिब्बा, मस्त पैकी एक डिब्बा मारा. चला ठीक आहे. तर या ठिकाणी आपण आज थांबू. तर उद्या सर्वांनी 7 वाजता जॉईन करायचंय. येस ओके चला ठीक आहे. सर्वांना समजलंय? येस ऑर नो? येस सर. ओके हा, उद्या मग येताना काय करा, हे दोन न्यूमेरिकल सॉल्व करा होमवर्क साठी. हो सर. ओके चालेल ठीक आहे. याच्यानंतरचा पार्ट आपण उद्या डिस्कस करूया. ओके ओके.